रामटेक लोकसभा से अपक्ष उम्मीदवार किशोर गजबी ने ओबीसी समाज से संवाद साधा है। गजबी ने कहा कि अगर वे सांसद के रूप में चुनकर आते हैं तो ओबीसी समाज समस्या के लिए दिल्ली में संघर्ष करेंगे। छत्र छाया खाली या सर्वांना आना, त्यांनी आंदोलन करा, यासाठी मी पुढाकार घेईल आणि संसदेत गेल्यानंतर ओबीसींच्या या बॅकलॉग वरशी, ओबीसींच्या शिक्षणाविषयी, ओबीसींच्या नोकऱ्याविषयी मी संघर्ष करणार, आंदोलन करणार, संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करणार, संसदेमध्ये चर्चा घडवून आणणार आणि हा प्रश्न तडीस नेण्यासाठी जे अन्य ओबीसीचे संसद सदस्य असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे ओबीसी बांधवांनो, माझं हे जे आश्वासन आहे किंवा मी जे सांगत आहे हे काही फक्त थापा नाहीत किंवा हे काही पोकळ आश्वासनं नाहीत, तर हे माझं कमिटमेंट आहे। मी गेल्या 14 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये संघर्ष संघर्ष आणि संघर्षच करत आहे आणि म्हणून आपला हा संघर्ष आपल्याला पुढे चालवायचा आहे। आयएएसची नोकरी सोडून, माझ्या आयएएसच्या रिटायरमेंटला 9 वर्ष बाकी असताना मी आयएएसची नोकरी सोडून सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आलो आहे आणि सतत संघर्षशील आहे ना, रामटेकच्या लोकांना ते माहिती आहे। त्यामुळे मला एकदा संधी द्या संसद सदस्य म्हणून संसदेत जाण्याची, तुमच्या प्रश्नांना वाचा फोडतो की नाही याच्याबद्दल आपण बघत राहा आणि म्हणून ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती, कृपा करून आपण मला निवडून द्यावं। माझं निवडणूक चिन्ह आहे प्रेशर कुकर आणि म्हणून या प्रेशर कुकरची बटन दाबून मला प्रचंड बहुमताने किशोर उत्तमराव गजभिये अपक्ष उमेदवार परंतु वंचित बहुजन आघाडीचा समर्थित उमेदवार म्हणून आपण कृपा करून मला निवडून द्यावं अशी विनंती, कळकळीची विनंती मी आपणा सर्वांना करीत आहे। नमस्कार, धन्यवाद।